नमस्कार, मैं रूपा पंडित और आप देख रहे हैं कारा न्यूज। कैबिनेट मंत्री छगन भुजबल के माध्यम से दिव्यांगजन सहायता योजना के तहत येवला लासलगांव निर्वाचन क्षेत्र में विकलांग व्यक्तियों को मुफ्त कृत्रिम अंग और सहायक उपकरण वितरित करने के लिए एक स्क्रीनिंग शिविर का आयोजन किया गया, जिसमें बड़ी संख्या में लोगों ने अपनी उपस्थिति दर्ज करवाई। इस शिविर में भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम के चिकित्सा विशेषज्ञ उपस्थित थे। शेफाली भुजबल ने इस शिविर का उद्घाटन किया और विकलांगों का निरीक्षण भी किया। आज येवला मतदार संघामध्ये हा कार्यक्रम दिव्यांगजनांसाठी आयोजित केलेला आहे। माननीय छगनरावजी भुजबळ जे येवला मतदार संघाचे भाग्य विधाते आहे, त्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम या शिबिराचं आयोजन केलं गेलं आहे। साहेब नेहमीच लोकांसाठी काय लाभार्थी होऊ शकतात, लोक कशी लाभार्थी होऊ शकतात याच्या प्रयत्नातून ते करतच असतात, काही ना काही कामं चालूच असतात। पण आज 2000 लोक इकडे आलेली आहेत। कृत्रिम अवयव आणि त्यांचं जे काही जयपूर फूट असेल किंवा काही वेगळे वेगळे काही हात पण हँडिकॅप्ड आहेत काही मुलांचे, तर हे सगळं आपण देणार आहोत। आणि अलिम्को म्हणून एक कंपनी आहे जी आपल्याला सपोर्ट करते आहे। इकडे जिल्हाधिकारी आणि बाकीचे सगळं प्रशासन येवल्यातलं सगळं एकत्रित येऊन ह्या कार्यक्रमाला त्यांनी सपोर्ट दिलेला आहे। आज इकडे 2000 लोक आलेली आहेत आणि जसं तुम्ही बघत आहात इकडे शिबिर हे मोठ्या संख्येने इकडे आलेले आहे, जेणेकरून त्यांना 3-4 महिन्यानंतर त्यांचं जे काही कृत्रिम अवयव ते मिळू शकतं आणि आपण ह्या लोकांना मेन स्ट्रीममध्ये आणू शकतो, असा हा प्रयत्न आपण इकडे केलेला आहे। आणि मला तरी वाटतं साहेब हे नेहमीच प्रयत्न करत राहतात आणि हा एक वर्षाचा पाठपुराचा हा तुम्हाला सगळं दिसतं।